छत्रपतींचा विचार म्हणजे तर मुंबईमध्ये माहीम या भागामध्ये दर्ग्याबाहेर नेमकी काय परिस्थिती होती याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांनी. माही मधली दृश्य आहेत मुंबईमधली आणि या ठिकाणी एकंदरीतच राज ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळताना मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी दिसतोय. मोठ्या आवाजामध्ये म्हणजेच लाऊडस्पीकरवर आज अजान काही ठिकाणी लागलेली नाहीये आणि ज्या ठिकाणी अजान मोठ्या आवाजात वाजली त्या ठिकाणी मात्र चांदिवली चारकोप अशा भागामध्ये तितक्याच मोठ्या आवाजामध्ये लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा लावण्यात आलेली होती. मात्र माही मधलं काय वातावरण आहे जाणून घेऊया. राज ठाकरेंनी दिलेला अल्टिमेटम आता संपलेला आहे. आज जर आजपासून मशिदीमध्ये दर्ग्यामध्ये मोठ्याने अजान वाजली तर मात्र त्याच्यासमोर हनुमान चालीसा त्याहून डबल आवाजात लावली जाईल असा अल्टिमेटम राज ठाकरेंनी दिला होता. सध्या माहीम दर्गा इथलं आपण हे दृश्य बघतोय. माहीम दर्गामध्ये सुद्धा आज मोठ्याने अजान वाजली नाही. पहाटे 5 च्या दरम्यानच अजान होत असते आणि सकाळपासूनच माहीम दर्गा असेल किंवा इतर ठिकाणी पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आलेली होती. आत्तासुद्धा जर माहीम दर्ग्याबाहेर पाहिलं तर अजूनही पोलीस तैनात आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी कुठेतरी राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला आहे. मुस्लिम बांधवांचं नेमकं यावर काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत. आज क्या हुआ माहीम दर्गा? आज हुआ अजान भी हुई और उसके बाद जो है वो कुछ यहाँ हुआ भी नहीं. सब शांति रही और उसके बाद जो है ये जो इशू है ये एक्चुअल कोई इशू ही नहीं है. ये थोड़े थोड़े दिन ठहर करके थोड़े दिन के बाद ऐसे इशू पॉलिटिशियन उठाते हैं ताकि उनकी जो रही सही जो इज्जत है पॉलिटिक्स में वो भी बर्बाद हो जाए. वीडियो जर्नलिस्ट सुमेश भालेराव सर, ऊंचा वजीजी, मीडिया मुंबई.